जे आज असं म्हणतात शाहू फुले आंबेडकरांचा विचारधारेचा एकच माणूस आहे तो ठाण्याच्या परिसरामध्ये त्यांची पण सही झाली आणि निकाल पूर्ण हाती यायच्या अगोदरच प्रफुल्लभाईंना आणि मला सूचना देण्यात आली की भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा देण्याचं घोषित करा. आमदार निवडून आलेले आणि पराभूत उमेदवार यांची अलिबागला एक शिबिर घ्यावं. ते अलिबागला त्या ठिकाणी झालं. नार्वेकर जे आता विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांच्या हॉटेलमध्ये त्या ठिकाणी शिबिर झालं. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संयुक्त सरकार या महाराष्ट्रामध्ये 2017 आलं असतं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं सरकार त्या कालावधीमध्ये प्रस्थापित झालं. पण त्याच्या आधी पहाटेचं नाही तर सकाळी 8 वाजताचा शपथविधी झाला. त्याची कारण मीमांसा दादांनी 5 तारखेला सांगितली आणि का थोडंफार माझ्याकडनं राहिलं तर प्रफुल्लभाई तुम्ही संध्याकाळी सांगावं अशी तुम्हाला पुन्हा विनंती आहे. आणि मग त्याच्यानंतर काय काय घडलं ते आपण सर्वजण ज्ञात आहोत. टीकेचं लक्ष केलं गेलं. एक भूमिका सतत दादांच्याकडे याच पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यातूनच शक्तीस्थळ असलेल्या नेतृत्वाच्या बद्दल वेगवेगळे प्रवाह सातत्याने निर्माण केल्याच्यामुळेच अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलेल्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. महाविकास आघाडीचं सरकारही चालू राहिलं. नंतर शिवसेनेमध्येच मोठ्या प्रमाणावरती फूट झाली. नवीन सरकार आलं. पुन्हा काय घेऊन मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही पण इथे सगळे आमदार बसलेले आहेत आणि जे आज सोबत नाही ते पण त्यावेळेला होते. दादांच्या आज कार्यालयामध्ये बैठक झाली आणि सगळ्या आमदारांनी त्यावेळेच्या प्रदेशाध्यक्षही सगळ्यांनी एकत्रितपणाने सगळ्यांच्या सह्यांचं निवेदन तयार केलं. जे आज असं म्हणतात शाहू फुले आंबेडकरांचा विचारधारेचा एकच माणूस आहे तो ठाण्याच्या परिसरामध्ये त्यांची पण सही झाली आणि सगळ्यांनी मुन दिला. आणि त्यावेळेला प्रफुल्लभाई तुम्ही दादा जयंतरावांच्या अध्यक्षतेखाली तिघांची कमिटी नेमली गेली आणि भाजपबरोबर ती चर्चा करण्याची मुभा झाली. पण त्याच्या आधीचा किस्सा एक महत्वाचा आहे तो मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. 2014 सालामध्ये विधानसभेचे निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याच्या अगोदरच मी प्रदेशाध्यक्ष होतो. भुजबळ साहेब होते, प्रफुल्लभाई होते, दादा होते. निकालाच्या दिवशीच आम्ही सगळेजण बसलेलो होतो आणि निकाल पूर्ण हाती यायच्या अगोदरच प्रफुल्लभाईंना आणि मला सूचना देण्यात आली की भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा देण्याचं घोषित करा. निकाल पूर्ण हाती आलेले नव्हते, 1 वाजता आणि निकाल हाती आले 4 वाजता पूर्णपणाचे. आणि आम्ही ते त्यावेळेला होते झीचे संपादक आणि आम्ही त्यावेळेला जाहीर करून टाकलं की भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्यायचा आहे. त्यांनी मागितला नव्हता पण आम्ही दिला आणि महाराष्ट्रामध्ये ते सरकार त्या कालावधीमध्ये आलं. आणि त्याच्यानंतर कुणीतरी दावा करतं की मी त्यावेळेला अलिबागला एक बैठक बोलवली भारतीय जनता पक्षाबरोबर ती युती करण्यासाठी. मी प्रदेशाध्यक्ष होतो म्हणून ती बैठक मी नव्हती बोलवली. केंद्रीय नेतृत्वांनी मला सांगितलं होतं साहेबांनी की आमदार निवडून आलेले आणि पराभूत उमेदवार यांची अलिबागला एक शिबिर घ्यावं. ते अलिबागला त्या ठिकाणी झालं. नार्वेकर जे आता विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांच्या हॉटेलमध्ये त्या ठिकाणी शिबिर झालं आणि त्यावेळेला चर्चा झाली. 2016ला मला आणि दादांना सांगण्यात आलं की सरकार आपल्याला सरकारमध्ये सहभागी व्हायचं. आज पहिल्यांदा सांगतो जे सरकार सहभागी होणार होतं त्याच्यात दादाही सहभागी होणार नव्हते आणि मी होणार नव्हतो. चर्चा झाल्या, 7-8 महिने चर्चा झाल्या, लोकसभेच्या जागा ठरल्या, मंत्रिपद ठरली, खाती ठरली, पालकमंत्रीपद ठरलं. शेवटच्या क्षणाला काही कारणाच्यामुळे ते सरकार त्यावेळेला बनलं नाही. नाहीतर 2017मध्येच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संयुक्त सरकार या महाराष्ट्रामध्ये 2017मध्येच आलं असतं. पण ते जमलं नाही म्हणूनच कर्जतला त्यावेळेला याच रॅडिसनमध्ये आपलं शिबिर झालं आणि तिथून एक दिशा घेऊन आपण कामाला लागलो. आज त्याच रॅडिसनमध्ये आपलं शिबिर आहे. नवी दिशा, घड्याळ तेच, वेळ नवी, या दिशेने आता आपल्याला पुढची वाटचाल त्या ठिकाणी करायची.